संघाने 9-11 अकरा गेर मध्ये विनायक पॉवर प्लेच हे पहिलं षटक एकच ओव्हर मॅनेजरी पॉवर प्ले असेल चार ओव्हरच्या मॅच मध्ये. त्यानंतर नेक्स्ट मॅच होईल जर्मन बिलपाडा आणि त्याच्या विरुद्ध विजय संघ. द्वितीय फेरीचा हा दुसरा सामना आपण यानंतर पाहू शकता, बट हा सामना देखील तितकाच महत्वाचा. या दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. विशू बेस्टलक शोध गुड गेम. पहिलाच बॉल फुलर लेन ऑफ टिकड शेपल घेऊन ड्राईव्ह करत असताना मिड ऑफ फोरून चेंडू मागे चालला, डीप मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर आलाय बॉल पर्यंत, तोपर्यंत इझिली या एक रन इथे कम्प्लीट करत असताना बॅट्समन सुरेश सिंगल रन नंतर या मॅच मध्ये झापडली टीमचं खातं खुलं झालंय. बिलपाडा टीम कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे कुठेही आपण जाऊ नका कारण यानंतर आपला त्वरित सामना आहे, याची नोंद घ्या. आपण ऑन साईडला स्विप करण्याचा प्रयत्न, शफल झाले तो ऑप्सीकडे लेवे फुलटॉस चेंडू आणि यावेळेला मात्र पंचांचा इशारा येतो, तो इट इज फ्रॉम लेग बाय. हा बाय लेग बायच्या रूपानं एका धावेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. धावसंख्या पुढे सरकत असताना या एक्स्ट्रा रनंतर टीमची टोटल झाली आहे 2 धावा. चार ओव्हरचे मॅच आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्यात. यावेळेला हा बॉल ऑफ स्टिक सोडून चालला, अंपायर सिग्नल इट इज व्हाईट, पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना झापोरी टीमच्या अकाउंटमध्ये धाव फलक जाऊन पोहोचते अतिरिक्त धावाच्या साथीनं, ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. पाकफोटू देऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, दिशा इथे खराब आहे, अंपायर सिग्नल इट इज व्हाईट. कन्सेक्युटिव्ह टू विनर लागा पडता, दुसरा व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करणाऱ्या टीम देवपतरंग झापवाडी संघाच्या धाव फलकामध्ये आणि धाव फलक जाऊन पोहोचल ते 4 या आकड्यावरती. फुलरलेन तो धाव केला, मिडऑफच्या दरम्यान फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय, मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या दाफल करते पुढे सरकते, 1 रन झालेले आहेत, 5 रन ऑन बोर्ड. खेळाडू कक्षामध्ये एक प्लेअर शॉर्ट आहे, त्यामुळे आयोजन कमिटीचा निर्णय आला, 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल जय बजरंग झापवाडी टीमला. या अगोदर देखील सातत्याने अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारच्या पॅनलचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही पाहिलं असेल. फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळून काढलाय, अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ हाय डिग्रीचा बीमर बॉल आणि त्यानंतर लॉंग लेग जोर क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार, विरायकच्या बॅटमधून येतो हा चौकार. सिग्नल एक्स्ट्राच्या या 5 धावा धाव फलक पुढे पोहोचेल ते 10 या आकड्यावरती. आणि या पॅनलच्या 2 धावा मी ऍड करू जेव्हा जोगेश्वरी मोबाईल संघ मैदानामध्ये दाखल होईल बॅटिंग करण्याकरता. 10 रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फ्रीड बॉल होता, पंच करण्याचा मानस झालाय. बॅकवर्ड पर्यंत फिल्डर बॉल वरती तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथे कम्प्लीट. वॉल रनिंग बिटवीन द विकेट अँड कॉलिंग ऑल्सो, 2 धावा अगदी सहजतेने ते कम्प्लीट करत असताना बॅट्समन विनायक आणि त्याच्याबरोबर बॅट्समन सुरेश 2 धावाच्या साथीनं टीमचा धावफलक सद्यस्थितीला स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना. हुक करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनचा फिल्डर आला बॉल पर्यंत, इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट किपर पासून बॉल थोडासा बाजूला गेला आणि तोपर्यंत अंकित झाली आहे ती म्हणजे आणखीन एक धाव. धावसंख्या झाली आहे 1 धावच्या साथीनं धावफलकावरती 13, 13 रन ऑन द बोर्ड. फुलर लेन तो ऑन ड्राइव्ह इथे गेले, शॉर्ट मिडच्या दरम्यान चांगली फिल्डिंग, रन आउटची संधी, थ्रो थोडा वाईड आला आणि आता इथे डायरेक्ट हिट, दादूचा प्रयत्न राहिला सक्सेसफुली, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का पोहोचला बॅटिंग करत असताना टीम जय बजरंग झापवाडी संघाला, फलंदाज फेल. धाबाद होतो तो फलंदाज विनायक, पहिल्या षटकाचा खेळ इथे अखेर समाप्त झाला.
आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करते एकूण अंकित झाली आहे ती म्हणजेच जय बजरंग झापवाडी या टीमची 13 धावा. न्यू बॅट्समॅन मैदानाकडे दाखल झाला संजय आणि बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो मैदानाकडे दाखल झाला. 13 रन आहेत स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त झाला. दुसरे षटक टाकण्यासाठी बॉलर येतो बॉलिंग ट्रॅकवरती जोगेश्वरी मुरबाड टीमच्या वतीनं रवी. रवी गोरे नाव इन टू द अटॅक. हे दुसरं षटक घेऊन टीम जोगेश्वरी मुरबाड संघाच्या वतीनं धावसंख्या आहे दाखल करतो 13. 13 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 4 ओव्हरचा हा सामना. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा बालद षटक दोन्ही टीम करता एक विकेट देखील गमावली आहे जय बजरंग झापवाडी या टीमनं. आणि त्यानंतर दुसरं षटक टाकण्याकरता हायवे एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आहे बॉलर रवी गोरे. राऊंडी विकेटनं पहिलाच बॉल बाकफुट देऊन हुक करण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट विकेट किपर बीट. त्यानंतर गरीला फिल्डर बॅकअप देतो. बायच्या रूपानं हे एक धावी ते अंकित होईल बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग झापवाडी टीमच्या खात्यामध्ये. आणि संघाचा धावफलक या एका धावीच्या साथीने पुढे पोहोचत असताना ते म्हणजेच 14 आकड्यावरती स्ट्राईक रोटेट स्ट्राईकिंग एअरमध्ये बॅट्समन सज्ज झाले संजय. पंचायला टर्न केला बॉल हवेत होता. फिल्डर पासून थोडासा दूर राहिला हा बॉल आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन संजय 2 धावेच्या साथीनं त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खात्या मॅचमध्ये खुलं केलं जात आहे. आणि बॅटिंग करणारा जय बजरंग झापवाडी संघ 2 धावेच्या साथीनं जाऊन पोहोचतोय तो 16 धावसंख्येवरती. फुलर लेंथ होता विषयमध्ये फटका जोर केला अप ड्राईव्ह देखील लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर डीपमध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि वेगवान 2 धावा इथे कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेन कॉलिंग ऑल्सो. तालमेल साधत असताना समन्वय करत असताना दोनही फलंदाज 2 धावा या बॉलवरती देखील सहजरित्या कंप्लीट होतात. आणि डबल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना धावफलकावरती 19 आकड्यावरती. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. ऑफ्टिक सोडून चालला बॉल अंपायर सिग्नल इट इज वाईट. लाईन आणि लेंथवरती नियंत्रण नव्हतं. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या टीम जय बजरंग झापवाडी संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली 19. बाफुट होती येऊन स्ट्रोक चेक केला हलक्या त्यानं फक्त दिशा दिली मिड ऑफ फिल्डर येते बॉलवरती. म्हणेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकेल 1 रन झालेले आहेत 20-20 ऑन द बोर्ड स्टील 2 ओव्हर इन प्रोग्रेस. हे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे या डावाचं. कॉन्सरला स्वीप केला गॅप मध्ये ढकलला हा बॉल फिल्डर पोहोचला डीप मध्ये बॅकवर्ड लॉंग लेगला. तोपर्यंत अतिशय वेगानं या 2 धावा इथे कंप्लीट. धावसंख्या दाफलकावरती पोहोचत असताना इन डबल डिजिट डबल फिगर 22 ऑन द बोर्ड 22 धावा आहे दाफलकावरती. फटका येतो फसला बॉल अवेत फिल्डर जज करतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते कॅच ड्रॉप. मिस कम्युनिकेशन झालं संयम तिथे साधला नाही कॉलिंगचा अभाव अंपायर सिग्नल. सेकंड ओव्हर इज कम्प्लीट. 2 षटकांचा खेळ अखेरी ते समाप्त झाला आणि 11.50 धावेच्या धावगतीनं जय बजरंग झापवाडी टीमचा धावफलक जाऊन पोहोचला. ते 2 षटकांच्या अखेरीस 23-23 या धावसंख्येवरती. चला थोडं फास्ट केलं असेल फिल्डिंग करणारी टीम जोगेश्वरी मुरबाड. दोन ओव्हरचा खेळ जुनी शिल्लक आहे या इनिंग मध्ये. रन झालेले आहेत 23. रवी गोरे ते षटक संपले दुसरे 9 रन त्यानं खर्च केल्या. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 23 धावा धावफलकावरती. अभिजित येत आहेत तिसरे षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती.
स्ट्राइकिंग एरर वरती सामोरे जाईल बॅट्समन सुरेश. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, षटक्रमांक तिसरा मैदान झाले मैदानाकडे. सध्याच्या घडीला सोसाट्याचा वारा मैदानामध्ये वाहत असताना वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे आणि पाहायचं आहे हे वादळ कुठल्या बाजूने उठेल. फुल लेंथ होता, ड्राइव्ह केला, विषयमध्ये फरक जोर केला, लॉंग ऑफ फोडून फिल्डर आला, बॉल पर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल नंतर टीमचा धाव फलक पुढे पोहोचत असताना सध्याच्या स्थितीला रन झालेले आहेत 24-24. पुढे सरकून फटका चेक केला लास्ट मोमेंटला, हलक्या दणस सन्मान देण्यास भाग पाडलं. एक्स्ट्रा कव्हरला मिळेल आणखीन एक रन बॅट्समन संजयला. टीमचा धाव फलक पुढे पोहोचेल या सिंगल रनच्या साथीनं 25-25 या आकड्यावरती. फुलटॉस होतो, अनसाइडला स्विंग केलाय, दर्जेदार फटका, बॅटचा फ्लो सुरेख होता आणि त्यानंतर बॉल निघून चालला मिडिकेट सीमारेषेच्या बाहेर. सुरेशच्या बॅट मधून येतो हा संघर्षमय षटकार. फुल टॉस बॉल वरती हात खुले करत असताना बॅट्समन सुरेश 6 धावांच्या साथीने टीमचं धाव फलक पुढे पोहोचलं. ते म्हणजेच 31-18 या धावसंख्येवरती 31 रन ऑन द बोर्ड. अभिजितच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण बॅट्समन सुरेशनं हा षटकार त्याने तो ठोकला. टीम जय बजरंग झापवाडी या संघाकरता धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. 10 फूट होती स्क्वेअर कट, फिल्डर आहे डीप मध्ये, जजमेंट या वेळेला खराब राहिलं, कॅच तिथे ड्रॉप झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो देखील गॅदर करता आला नाही अभिजितला आणि या बॉलवरती देखील 2 धावा अगदी सहजरित्या कम्प्लीट करत असताना बॅट्समन संजय आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीनं नॉन स्ट्राइकिंग एरवरती बॅट्समन तुम्ही पाहताय 2 धावेनं टीमचा धावफलक पोहोचेल पुढे इन डबल डिजिट डबल फिगर 33 रन ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. लॉफ्ट एडिट विषयमध्ये सेफ शॉट, सेफ एज्युकेशन, 2 फिल्डरच्या अगदी मधोमध टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय अगदी साइड स्क्रीनच्या समोर सीमारेषा पार. हा तो चौकार. अभिजितच्या विरुद्ध सातत्यानं आक्रमण करत असताना मैदानामध्ये बॅट्समन सुरेश या 4 धावा त्यानं ठोकल्या. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. तो म्हणजेच 37-37 या धावसंख्येवर. स्टील 1-2 गो. तिसऱ्या ओव्हरचा जुनी लास्ट बॉल इथे शिल्लक. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, लेन डिलिव्हरी, ग्रूमिंग आमचा खूप चांगला वापर, बॉल वेगानं करतो. विकेट किपरच्या हातामध्ये सफर. हा तो डॉट बॉल. षटक्रमांक तिसऱ्या मैदानामध्ये संपला. 3 षटकारांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय बजरंग झापाडी टीमची टोटल 12.33 धावांच्या सरासरीनं धावफलकावरती एकूण अंकित झाली आहे. ती म्हणजेच एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 37-37 धावा. 37 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अखेरचं अंतिम आणि निर्णायक शेष आहे, शिल्लक आहे. आणि हे षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत कुणाल गंभे. 37 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. संजय बॅटिंग करतात 4 बॉलमध्ये 6 धावसंख्येवरती आहेत आणि त्यांच्या साथीनं सुरेश 11 बॉलमध्ये 18 धाब्याची विस्फोटक इनिंग साकारत असताना टीम जय बजरंग झापवाडी या संघाकरता एकूण धावसंख्या दाखल करते अंकित झाली ती 37. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, नियम आहेत, अटी आहेत, त्या अटींचं पालन करणं प्रत्येक संघासाठी बंधनकारक असेल. चांगला फटका आहे ऑन द राईट स्ट्रोक इथे सजवला. फिल्डर मिडिकेट आणि काव कॉर्नरच्या दरम्यान त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल फ्लाय झालाय. टप्पा घेतल्यानंतर मिडिकेट सीमारेषा पार. हा येतो चौकार. मधून बॉल फ्लाय होत असताना सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी हा चौकार इथे येतो. संजय यांच्या बॅटमधून टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना चौकारानंतर रन झालेले आहेत 41.
41 run on the board. या वेळेला क्रशर यॉर्कर फलंदाज बाद क्लीन बोर्ड युमिसा डेफिनेटली इट फर्निचर दिसतं दांडी गुल झाली आहे संजयची झापोडी टीमला पोहोचलाय 41 आकड्यावरती हा दुसरा धक्का पुढे सरकून फटका सजवण्याचा प्रयत्न होता मात्र टाइमिंग या बॉलवरती झुलला नाही फ्रंट फुटचा वापर करायचा होता बॅट्समन संजयला त्याचा प्रयत्न इथे फसला आणि अखेर सफलता इथे टिपत असताना सांघिक दुसरी ती म्हणजे गोलंदाज कुणाल बंदे बॅट्समन एंटायर इन टू द ग्राउंड ऍट बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दाखल होत्यात खेळपट्टीवरती बॅट्समन बाला टीमची टोटल आहे 41 41 रन ऑन द बोर्ड स्टील 4-2 अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंगचा धावफलकावरती स्ट्रायकिंग इनवरती आहेत बॅट्समन बाला फुल टॉस होतो ऑफ ड्राईव्ह इथे गेला मिडा फोरून छोटी मागे चला डीप मध्ये फिल्डर बोसो वाढीच लॉंग ऑफ शतर थोडा उशीर केला आणि तोपर्यंत दोन धावा अगदी सहजरित्या ते कम्प्लीट करत असताना बॅट्समन सुरेश आणि बॅट्समन बाला डबल नंतर फलक पुढे 43-43 या आकड्यावरती या वेळेला गती चांगली होती टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून येते विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल कुणाल गंदे यांच्या स्पेल मधून चौकार आला होता त्यानंतर विकेट टेकिंग डिलिव्हरी 2 रन आणि आताचा हा चौथा डॉट बॉल धावसंख्या स्थिर धाव आहे 43 स्टील 2-2 गो या आपल्याला शॉर्ट ऑफ उडली सरप्राइझिंग डिलिव्हरी ला जेव्हा बाउन्स पाण्याच्या बाहेर जसं मासा तडफडा सध्या तसावरती येण्यासाठी तडफडतोय तर म्हणजेच बॅट्समन सुरेश पण आता औपचारिक तर शिल्लक राहिली पहिल्या इनिंग मध्ये लास्ट बॉल आहे रन झालेले आहेत 43 ऑन द बोर्ड स्टील 1-2 गो फुल टॉस होता एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये ढकलला हा बॉल आउटफील्ड फास्ट आहे फिल्डर पोहोचला बॉल पर्यंत चांगला टेम त्याचा राहिला पहिल्याच हटीमध्ये बॉलला थांबवलं 3 रनचा प्रयत्न आता या वेळेला आणि 3 रनचा प्रयत्न ते सक्सेसफुली कम्प्लीट ओव्हर थ्रो बॉलरचं जजमेंट चुकलं बॉल त्यानं उशिरा गॅदर केला 5 रनचा प्रयत्न आणि 5 धाव देखील मैदानामध्ये सजरीच्या बंदीस 6 धावेसाठी प्रयत्न करतो फलंदाज आणि 6 धावेच्या माध्यमातून आता फलंदाज मात्र धाबाद होईल धावून 5 धावा या मैदानावरती पूर्ण करणं खूप जिकरीची गोष्ट असते आणि ती रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे जय बजरंग झापोडिया संघाकरता सुरेश आणि बालारामना 48 ऑन द बोर्ड 4 षटकांचा अखेर पहिलं सत्र समाप्त झालं 48 धाव आहे दाफलकावरती 2 धावेने पॅनलाइज केलं गेलंय टीम जय बजरंग झापवाडीला टार्गेट 49 धावेचंच राहील पण जेव्हा मैदानामध्ये बॅटिंग करता दाखल होईल संघ जोगेश्वरी मुरबाड तेव्हा ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमध्ये या 2 धावा मी ऍड करू आणि ऑफिशियल रित्या जेव्हा दुसरं सत्र स्टार्ट होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल सुनील शेलके सर यांना धन्यवाद
धन्यवाद दीपक. आमदार चषक 2021 चषकाचा आजचा हा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसातील ही प्रथम फेरीतील चौथी लढत मित्रांनो आपण पाहतोय. जोगेश्वरी मुरबाड वर्सेस जातवाडी या दोन संघांमध्ये जातवाडी संघाने आपलं पहिलं सत्र येथे मात्र आटपलंय आणि निर्धारित चार षटकांच्या खेळामध्ये 48 धावा धावपळ लावल्यात आणि 49 धावांचं टार्गेट इथे मात्र दिलंय ते जोगेश्वरी मुरबाड या संघाला. चांगली फलंदाजी इथे मात्र राहिली आहे चार षटकांमध्ये. या अगोदर काही सामन्यांचा विचार केला तर 5 षटकांमध्ये 41, 44, 55 अशा पद्धतीच्या धावांचं आव्हान उभं केलं गेलं. इथे मात्र 4 षटकांमध्ये 49 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी तर जोगेश्वरी या संघाला. आणि ज्यावेळेस हा सामना अधिकृतरित्या सुरू होईल त्यावेळेस निश्चितच जोगेश्वरी संघाच्या अकाउंटमध्ये 2 धावा ऑलरेडी इथे मात्र पेनल्टी वाईज मिळतील की जी पेनल्टी झापवाडी संघाला काही तांत्रिकदृष्ट्या कारणामुळे लागलेली आहे. शिस्त कोणत्याही गोष्टीचा निश्चितच मित्रांनो पाया असतो. आपण आपलं मानवी जीवन जगत असताना सुद्धा शिस्तीने अनुशासन सहित ते जीवन जगलं पाहिजे. आत्ताच्या मंचावर दुपारच्या सत्रामध्ये ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते खाटेकर गावचे प्रतिष्ठित नागरिक वसंतदादा खाटेकरे, निश्चितच तिरुपती बॉईज खाटेकर या संघाचे संघ मालक आहेत आणि फार मोठे खंड समर्थक आहेत. त्यांच्या माध्यमातून एमपीएलमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या संघाने केलेली मित्रांनो पाहिली. या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं हार्दिक मनपूर्वक सस्नेह असं स्वागत असेल. नात्याचा विचार केला तर आमचे मामा लागतात आणि निश्चितच सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. सेवानिवृत्त आहेत, गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यानंतर निश्चितच सेवानिवृत्ती झाली. त्यानंतर आत्ताचा हा जो काळ आहे तो खेळाच्या सान्निध्यात व्यतीत करण्याचा त्यांचा मानस याद्वारे आपण पाहू शकता. खूप मोठं पाठबळ त्यांच्या संघाला त्यांच्या माध्यमातून मिळत असतं. 49 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीसाठी 2 फलंदाज मैदानामध्ये मार्गक्रमण ज्यांनी केलेलं आहे ते आमच्या डोंगरनवे गावचे मुरबाडमध्ये स्थित रहिवासी असणारे डॉक्टर किरण कुमार शेळके. आणि डीपीएलचं आयोजन आहे मित्रांनो डोंगरनवे प्रीमियर लीग, ज्यामध्ये 40+ मॅचसाठी विशेष करून एक बोकड बक्षीस स्वरूपात त्यांनी तिथे मात्र दिलेलं आहे असे किरण कुमार शेळके निश्चितच फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला मात्र उपस्थित आहेत. किरण आणि दादू असे 2 फलंदाज गोलंदाज तयार. दत्तू पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने कट केलेला आहे. इंटू दी गॅप्स बॉल विल रेस. यस ऑल द वे फॉर 4 रन्स. A1 ब्रँडेड 4 रन्स. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर कट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. संयम, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही संयम जर दाखवत असाल तर निश्चितच परिस्थिती ही तुमच्या बाजूने झुकत असते. इथे मात्र संयम दाखवला. अंतिम क्षणाला एक चांगला लाजवाब स्क्वेअर कट पाहायला मिळाला. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा मानस इथे मात्र दाखवला. जेल करण्याची संधी नाही आहे. 6 धावांसाठीचा आलेला षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि निश्चितच 10 धावा. याचबरोबर धावपळकर 12 धावा लागल्या कारण 2 धावा पेनल्टीच्या आहेत. 4+6 एकूण 10 आणि पेनल्टीच्या 2 12 धावा धावपळकर लागल्या. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ संपलाय. किरण ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा पुढे ठेवलं होतं. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर होतोय आणि चौकारासाठी हा चेंडू जातोय. हा येतोय बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका चौकार. पहिल्या चेंडूवर एक चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर एक मोठा फटका षटकार आला आणि हा षटकार एका चौकाराच्या मदतीने अजूनही या पुढच्या चेंडूवर मित्रांनो एक चौकार आलेला आपण पाहिला. 16 धावा धावपळकर अशा पद्धतीने लागलेले आपण पाहतोय. किरण शेळके नावाचा फलंदाज आहे. 33 धावांची गरज असेल 21 चेंडूमध्ये. फुल्या लेंथ होती. लोअर फुलटा चेंडू होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव दरम्यान इथे मात्र आली. टो एंड ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणू शकतो तो तिथे मात्र लागला आणि एक धाव दरम्यान मिळाली. 17 धावा धावपळकर आर्या. 32 धावांची अजूनही गरज असेल 20 चेंडूंचा काही शेष आहे. दत्त नावाचा गोलंदाज पहिले षटक घेऊन मार्गस्थ झालेला पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. आताचा चेंडू फुल लेंथ आहे. फ्लाय स्लिप रिजन मध्ये
जर चांगलं क्षेत्ररक्षण होऊन निश्चितच डायरेक्ट हिट केली असती तर कुठेतरी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असती. तिथे मात्र किरण या फलंदाजासाठी एक धाव दरम्यान पूर्ण केली गेली 18 धावा धावपळकावर. पहिलं आणि प्रथम षटक आरंभीचं षटक सुरुवातीचं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना षटकातील अंतिम आणि शेवटचं चेंडू इथे मात्र फेकला जाईल दत्तू या गोलंदाजाच्या माध्यमातून. झापवाडी संघ जोगेश्वरी संघाच्या विरोधात निश्चितच तिथे मात्र दोनात करताना आपण पाहतोय 49 धावांचं टार्गेट आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, जेल घेण्याची संधी नाही आहे आणि जेल घेण्याची संधी इथे मात्र सुटली जाते. दोन धावा दरम्यान इकडे मात्र तोपर्यंत कलेक्ट केल्या जातील. या दोन धावांच्या मदतीने धावपळ दोनने वाढून 20 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकता. एक अतिशय मोठी आक्रमक अशा पद्धतीची सुरुवात इथे मात्र करून दिली आहे दोन्ही फलंदाज किरण आणि दत्तू याने दादू याने. जोगेश्वरी या संघासाठी 20 धावा धावपळकावर पहिलं षटक मात्र संपत आहे. पहिलं षटक संपलं 20 धावा मित्रांनो याच बरोबर धावपळकावर लागल्या. पुन्हा एकदा येथे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं तमाम हार्दिक मनपूर्वक स्वागत असेल, सस्नेह स्वागत असेल आयोजकांतर्फे. हे पाचवा हा दिवस मित्रांनो आपण पाहतोय आणि पाचव्या दिवसातील हा चौथा सामना प्रथम फेरीतला आपण पाहतोय. या अगोदर द्वितीय फेरीतला एक सामनाही आपण खेळवलेला पाहिला. पाहूया दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावर असेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहूया नवीन गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी मार्कवर. संजय नामाचा गोलंदाज तयार असेल. संजय सामना करतील दादू. फुलटा चेंडू आहे फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. मिडगेट रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला इनफॅक्ट इथे मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मात्र म्हणावं लागेल. अंतिम क्षणाला कुठेतरी लेझी रनिंग आपण पाहतोय परंतु तरी सुद्धा दोन धावा कंप्लीट झाले म्हणून गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावंच लागेल. काही फॉर्मॅलिटीज क्रिकेटमध्ये घातल्या गेलेल्या आहेत. 22 धावा धावपळकावर आल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जेल घेण्याची संधी प्राप्त होते आणि साधा सोपा सहज जेल धरतीला इथे मात्र दान केला जातोय. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो तुमच्या गोलंदाजावर आक्रमण उघडत असताना 20 धावा इथे मात्र कुठून काढले होते आणि त्यानंतर एका फलंदाजाची जेल घेण्याची संधी तुमच्याकडे प्राप्त होते म्हणजे कर्म दैव देते आणि कर्म नेते असं म्हणायला काही हरकत नाही. ती संधी सुद्धा तुम्ही इथे मात्र सोडलेली आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार असेल. किरणसाठीचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. लेग साईड रिजन मध्ये खेळून काढलेला आहे. मिड विकेट डीप मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील आणि क्षेत्ररक्षक येऊन फेकी करतील तोपर्यंत स्ट्रायकिंग यांचा फलंदाज दादू याला मात्र धावबादच्या रूपाने बाद व्हावं लागेल आणि धावबादच्या रूपाने बाद होऊन निराश आणि हताश मनाने दादू डगआउट मध्ये परतेल. नवीन फलंदाज इथे मात्र कोण एंटर करतोय कुणाल गंते नावाचा फलंदाज मला असं वाटतं डगआउट मधून रेडी होऊन मैदानाकडे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला धक्का लागतोय तो जोगेश्वरी संघाला. 24 या आकड्यावर मिळालेला हा पहिला धक्का पहिला हादरा. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 24 धावा धावपळकावर आहेत आणि उर्वरित इथे मात्र खेळामध्ये 25 धावा करायच्या असतील. आजच्या दिवसभरातील सर्वच सामने असे राहिलेत असं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक सामन्यामध्ये असंच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 26 धावा आता मात्र 15 चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन आहे. फार मोठं इक्वेशन नाही आहे कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये आता मात्र फार मोठे फटके मारण्यामध्ये निष्णात असणारे अशा पद्धतीचे फलंदाज आपण मित्रांनो पाहतोय. 24 धावा धावपळकावर 15 चेंडू 25 धावा असं समीकरण. कुणाल गंधे ऑन द स्ट्राईक. हाफ ट्रॅकर आहे. ऑफशॉटच्या दिशेने कट आपल्याला पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षकाचा लेझी अटेम्प्ट आहे मित्रांनो. खरं पाहिलं तर तुम्ही 40+ खेळाडू निश्चितच नाही आहात. इमर्जिंग स्टार आहात आणि अशा वेळेस तुम्हाला त्या चेंडूवर चित्याच्या चपड्या येणं जाणं क्रमप्राप्त असतं आणि निश्चितच एक निग्लिजंट एफर्ट ज्याला आपण म्हणू शकतो कुठेतरी त्या क्षेत्ररक्षकाचा चौकार आला. धावपळ चारने वाला 28 पर्यंत जाऊन पोहोचलं.
पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. ज्या पद्धतीची जी लेंथ इथे मात्र प्रोव्हाइड केली जाते ती गोलंदाजाच्या माध्यमातून, त्या लेंथचा पुरेपूर वापर करण्याचा इथे मात्र प्रयत्न फलंदाज करतोय. आणि दाद द्यावी लागेल कारण चेंडू पडतोय आणि चेंडू पडल्यानंतर त्या चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवण्याचा प्रयत्न कुणाल गंदे याच्या माध्यमातून होतोय. कुणाल गंदेचा विचार केला तर फार जुना जाणता क्रिकेटर आहे मित्रांनो. मुरबाड मध्ये जोगेश्वरी संघाची निश्चितच ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतरपासून जोगेश्वरी संघामध्ये सातत्याने खेळत आलेला आहे. बरीच प्रदीर्घ अशा पद्धतीची त्याची वाटचाल आहे. बराच मोठा कालखंड त्याने क्रिकेटसाठी इथे मात्र दिलेला आहे. महाविकास आघाडी झाली आणि त्यानंतर जो मात्र धरतीला दान केला गेला तोपर्यंत दोन धावा आल्या. चार क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी इथे मात्र धडपडत असलेले पाहायला मिळाले. आणि अंतिम क्षणाला निश्चितच तिथे मात्र प्रॉपर कॉर्डिनेशन कॉलिंग केलं गेलं नव्हतं. मला वाटतं कॉल केला असता तर कोणता तरी एक क्षेत्ररक्षक त्या चेंडूखाली आला असता. इनफॅक्ट जर्सी नंबर 4 एक क्षेत्ररक्षक छोटा आहे उंचीने, तो मात्र त्या चेंडूखाली चांगल्या पद्धतीने पोझिशन अक्वायर करताना पाहायला मिळाला होता. अंतिम क्षणाला कुठेतरी तो घाबरला आणि त्यानंतर त्यानेही कुठेही कोणताही प्रयत्न केला गेला नव्हता. अंतिम क्षणाला झेल मात्र धरतीला दान केला गेला. 30 धावा धापलकर लागल्या. धावपलक बदललं. 30 धावा धापलकर एक गडी बाद असताना आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावा असं हे समीकरण. जापवाडी संघाला विनंती आहे अधिकचा वेळ खर्च करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सामना त्वरित कशा पद्धतीने सुरू करता येईल याकडे पंचाने मात्र लक्ष द्यायचं आहे. बेलपाडा संघाच्या संघ कर्णधाराला विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी येऊन संपर्क साधायचा आहे. बेलपाडा संघ कर्णधार आपणास विनंती आहे, संघ नायकास विनंती आहे, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या दोन संघांना दरम्यान ही जी लढत सुरू आहे त्यातील विजय संघ आणि तुम्ही अशा पद्धतीने यानंतरचा सामना इथे मात्र खेळवण्यात येणार आहे. विनंती आहे बेलपाडा संघ कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमानवायचा आहे. क्रमांक 3 षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येईल विनायक. सामना करतील किरणसाठीचा चेंडू सुरुवातीला आक्रमण करण्याचा पावित्रा घेतला होता. अंतिम क्षणाला समजलं की चेंज ऑफ पेस आहे, जास्तीची गती इथे मात्र उपलब्ध करून दिली नव्हती गोलंदाजाने आणि म्हणून निश्चितच अंतिम क्षणाला स्वतःला आवरलं. ही जी बॅट त्यांची उघडली होती ती बॅट तिचा फ्लोट त्यानंतर कंट्रोल केला आणि एकदा दरम्यान आलेली आपण पहिली 31 धावा धावपलकर लावल्या. कुणाला नावाचा हा फलंदाज आहे त्याला मात्र फलंदाजीसाठी इथे मात्र संधी उपलब्ध होते. गोलंदाज तयार. विनायक नावाचा गोलंदाज मोठा फटका आहे आणि चमत्कार होतोय मित्रांनो. 6 धावांसाठीचा षटकार इथे मात्र येतोय. ज्या पद्धतीचं कनेक्शन पाहिलं होतं त्या कनेक्शनवरून असं वाटत नव्हतं की हा चेंडू इतका मोठा अंतर फासला इथे मात्र तय करेल. परंतु निश्चितच काय चेंडू आला. यस, एक षटकार दरम्यान मित्रांनो इथे मात्र आला. षटकाराच्या मदतीने धावपलक वाढलं. 37 पर्यंत गेलेलं धावपलक आपण पाहतोय आणि आता मात्र 10 चेंडू आणि 12 धावा असं इक्वेशन समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही जी इनिंग आहे ही इनिंग चांगल्या पद्धतीने खेळून काढलेली आहे. ती कुणाल याने 4 चेंडूंचा सामना करत असताना 12 धावा त्याने कॉन्ट्रीब्यूट केल्या. तर ऍट द अदर एंड सलामीसाठी आलेले डॉक्टर किरण कुमार शेळके 7 चेंडूंचा सामना करत असताना 19 धावा आतापर्यंत व्यक्तिगतरित्या कॉन्ट्रीब्युशन दिलेला आहे. आताचा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ द फेस आहे. शॉर्ट फाइनल लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपलब्ध असताना चांगले क्षेत्ररक्षण होते. चेंडू आडून पेकीकडेपर्यंत एक धाव घेण्याची मुभा दिली जाते आणि 38 धावा याचबरोबर धावपलकर लावण्याची संधी सांघिकरित्या प्राप्त होते ती जोगेश्वरी संघाच्या संघ फलंदाजांना. आता मात्र 9 चेंडू आणि 11 धावा असं साधं सोपं सहज समीकरण मैदानामध्ये उपस्थित असेल. आव्हान इथे मात्र असेल ते जोगेश्वरी संघाच्या फलंदाजांसमोर. आता तो चेंडू हे पुन्हा एकदा मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. या अगोदरच्या फटक्यामध्ये त्याच पद्धतीने आक्रमण करण्याच्या पावित्र्यात असताना किरण शेळके अंतिम क्षणाला स्वतःला कंट्रोल केलं होतं. इथे मात्र तसंच करावं लागलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता कसा बसा निश्चितच कनेक्शन आलेलं आपण पाहिलं. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. प्रॉपर कनेक्शन नव्हतं, प्रॉपर टायमिंग जुळालं नव्हतं आणि तरी सुद्धा एकदा घेण्याची मुभा इथे मात्र मिळाली. आणि एकेरी दुहेरी धावा हीच तर गरज आहे इथे मात्र जोगेश्वरी संघासाठी. एकेरी दुहेरी धावा आल्या तर ते मात्र नाराज होणार नाहीत. 7 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. हा एक चेंडू जर डॉट आला, हा एक चेंडू जर निर्धाव आला तर मी तर म्हणेल हा जो सामना आहे तो दोन्ही संघांकडे 50-50% झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल.
आणि ज्या पद्धतीने बोललोय त्या पद्धतीने निश्चितच तिकडं झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. अंतिम क्षणाला एक धाव दरम्यान इकडे मात्र कंप्लीट केली गेली 40 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी जोगेश्वरी मुरबाड या संघाला. होत असताना आपण आता पाहतोय आणि मित्रांनो कोणाच्या सावलीखाली आपण जर उभं राहिलो तर स्वतःची सावली आपल्याला कधी निर्माण करता येत नाही आणि म्हणून स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर स्वतः मात्र आपल्याला उन्हामध्ये उभं राहावं लागतं. प्रयत्न करणं हे माणसाच्या हातात आहे. रिझल्ट कोणत्याही पद्धतीचा असो कर्माने वादे करस्ते मा फलेषु कदाचन यामध्ये भगवद्गीतेमध्ये तो सर्वात मोठा संदेश मित्रांनो आपल्याला मिळतो. प्रयत्न प्रमाद माणसाकडे असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र प्रयत्न अतिरिक्त करावे लागतील. 6 चेंडू आणि 9 धावा गोलंदाज तयार. पहिला चेंडू राईट अप इंटू दी ब्लॉक होल चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय स्थिरावतोय. आता मात्र समीकरण चांगलं होत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाताना आपण पाहतोय 5 चेंडू आणि 9 धावा अशा पद्धतीचं हे समीकरण आहे. 5 चेंडूमध्ये 9 धावा करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजांना. आताचा चेंडू मोठा फटका आहे. योग्य दिशा आणि योग्य अंतर चेंडू मात्र चुमांतर 6 धावांसाठीचा षटकार. सहाने धावपलक वाढलं आणि जाऊन पोहोचलं 46 वर. 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जोगेश्वरी बॉईज संघाला. गोलंदाज तयार. 4 चेंडू 3 धावा. इथे मात्र स्कूप केलाय जेल घेण्याची संधी नाहीये आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. हा चौकार होतोय आणि हा विजयी चौकार. याचबरोबर जोगेश्वरी मुरबाड संघ हा सामना जिंकतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन असेल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू कुणाल.